सर्वांना नमस्कार, मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे इडली आणि सांबार। तर चला मग सुरुवात करूया। पहिल्यांदा मी साधे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। 4 ग्लास तांदूळ आहेत, ते म्हणजेच 1 किलो आहेत। तर हा माझ्याकडे पावशरचा ग्लास आहे, त्यानेच मी मोजून घेतलेले आहेत 4 ग्लास तांदूळ। त्यानंतर अर्धा ग्लास उडदाची डाळ, थोडीशी हरभरा डाळ आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ पण थोडीशी टाकली आहे आणि तुरीची डाळ पण थोडीशी टाकलेली आहे। तर हे दोन्ही पण आपल्याला वेगवेगळं भिजवायचं आहे। तर याच्यासाठी मी पूर्ण गरम केलेलं पाणी वापरणार आहे भिजवण्यासाठी। तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आधी आपल्याला। तर हे मी स्वच्छ धुवून घेतले तांदूळ आणि मिक्स केलेली डाळ आणि मग त्याच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी मी टाकून त्याला 8 ते 10 तास भिजवत ठेवण्यासाठी ठेवणार आहे। साधारणत 8 ते 10 तासानंतर तांदूळ आणि डाळ चांगली भिजून झालेली आहे। तर गरम पाण्यामुळे ते जास्त चांगले भिजलेले आहेत आणि त्याला मी आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। तांदूळ आणि डाळ वाटताना पण मी गरम पाण्याचा वापर करूनच त्याला वाटलेला आहे आणि मीडियम जास्त पाणी न टाकता मी याची पेस्ट चांगली करून घेतलेली आहे। सकाळी मी तांदूळ भिजवले, त्यानंतर संध्याकाळी वाटले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पीठ तुम्हाला दाखवतीये। तर ते 12 तासानंतर असं त्याच्यामध्ये चांगले असे लम्स आलेले आहेत आणि त्यानंतर मी त्याची इडली बनवणार आहे। तर पहिल्यांदा भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि 1-1 चमचा असं पूर्ण भांडं भरून घेतलं आहे। त्यानंतर तोपर्यंतच मी जे इडलीचं भांडं आहे त्याच्यामध्ये गरम करायला पाणी ठेवलं होतं आणि मग ते इडली चं जे ताट आहे ते मी त्याच्यावर ठेवून इडली बनवून घेतली आहे। तर इथं मी सांबार बनवण्यासाठी डाळ घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये 4 वाटे डाळ आणि टोमॅटो, जिरी, हळद, तेल, मीठ आणि थोडंसं हिंग टाकून मी ही डाळ शिजवून घेणार आहे। आणि सांबारच्या फोडणीसाठी मी काशीफळ भोपळा वापरते, वेगळं म्हणजे माझ्या सांबारमध्ये असतं। तर पहिल्यांदा जिरी मोहरीची फोडणी झालेली आहे, त्यानंतर टेचलेला लसूण मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। तर लसूण चांगला परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मिरच्या, कढीपत्ता मी टाकणार आहे आणि मग नंतर कांदा पण टाकणार आहे। तर हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला। कांदा चांगला लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काशीफळ भोपळा, टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे। मिठाने काशीफळ भोपळा लवकर शिजतो, त्यामुळे त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी आणि त्याला चांगलं परतून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये हळद थोडीशी आणि मी सुहानाचा सांबार मसाला वापरणार आहे। तर साधारणतः मी 2 चमचे सांबार मसाला टाकलेला आहे आणि मिठाचा 1 चमचा। आधी पण मीठ टाकलं आहे, त्यामुळे आता मी थोडंसंच मीठ टाकणार आहे आणि हे चांगलं परतून घेऊन याला शिजत ठेवणार आहे झाकण ठेवून। आणि तोपर्यंत ही आपली डाळ शिजून झाली आहे आणि काशीफळ भोपळा वगैरे सगळं शिजलं आहे। तर ही डाळ मी त्याच्यामध्ये ओतून घेणार आहे। आपल्याला जसं घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार मी पाणी टाकून याला चांगलं उकळवून घेणार आहे। तर सध्या थंड वातावरण आहे, त्यामुळे जर गरम पाण्याचा वापर नाही केला तर इडलीला जो स्पंज असतो तो येत नाही, त्यामुळे मी गरम पाण्याचा वापर करूनच पूर्णपणे जी पेस्ट आहे ती बनवलेली आहे तांदळाची। आणि ही इडली आपली खाण्यासाठी तयार आहे आणि तिला चांगलं असं स्पंजनेस आलेला आहे।